मुंबईमध्ये सुद्धा शाळा बंद राहतील असा दावा संघटनांनी केला होता, पण मुंबईत चाचणी आणि 10वीच्या प्रिलिम एक्झाम व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे मुंबईतही या संपाचा काहीही परिणाम झालेला नाही. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी. राज्यभर शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन सुरू असलं तरी मुंबईत मात्र सगळीकडे शाळा सुरू आहेत. मुंबईत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे शिक्षक संघटनांनी मुंबई वगळता उर्वरित राज्यभर शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे. मुंबईत 8वी 9वी आणि 10वी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. 8वी 9वीच्या चाचणी परीक्षा तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा आधीची प्रिलियम अत्यंत महत्त्वाची अशी परीक्षा सुरू असल्यामुळे शिक्षक संघटनांनी मुंबईमध्ये शाळा बंद आंदोलन पुकारलेलं नाहीये, त्यामुळे मुंबईतल्या विद्यार्थ्यांना तुर्तास तरी दिलासा आहे. मात्र शिक्षक संघटनांनी जर त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही, संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षकांचा जो प्रश्न आहे, राज्यभरात 45,000 अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यांचा प्रश्न जर राज्य सरकारने शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर सोडवला नाही तर पुन्हा एकदा शाळा बंदची हाक शिक्षक संघटनांनी दिलेली आहे. त्यामुळे आज परीक्षा असल्यामुळे मुंबईतल्या विद्यार्थ्यांना दिलासा असला तरी भविष्यात जर शिक्षक संघटनांनी पुन्हा शाळा बंद आंदोलन पुकारलं तर पुन्हा विद्यार्थी आणि पालकांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शिक्षण मंत्री, राज्य सरकार आणि शिक्षक संघटनांनी बसून बैठक घेऊन यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.